दोन चार वर्ष काय थांबू नका। नाही नाही, ते धरणाचं मी तुम्हाला खोटं नाही बोलत, धरणाचं आपल्याला दोन वर्ष लागतील, पण इथे जे काम चालू आहे मी थ्री फेज लाईनचं पण बघतोय, आपण पाणी वर चढवण्याचं आणि बंदरचं टँकर मुक्त गाव पाहिजे। एक मिनिट आमचं ऐकता, अजून पाच वर्ष आज 8 मे रविवार 2022 या ठिकाणी मी कल्याणकर या सामाजिक संस्थेच्या वतीने जे गाव आपण या ठिकाणी वरती दत्तक घेतले बिवलवाडी, आणि बिवलवाडीला जो पाणी पुरवठा होतोय तो या ऐतिहासिक विहिरीतनं होतोय। अहिल्यादेवी होळकर या विहिरीतनं, म्हणजे तुम्ही पाहू शकता या टँकर आलेले आहेत आणि टँकरमधनं पाणी सोडलं जात आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या विहिरीचं असं नाव त्यांनी की त्या काळी त्यांनी बांधून दिली होती, आणि या विहिरीमध्ये आपण पाहू शकता टँकरने कसं पाणी सोडण्यात येते, ते पाणी टँकरने ह्या पाणी सोडून या वरती जी वस्ती आहे बिवलवाडीची, त्या बिवलवाडीच्या वस्तीला पाणी दिलं जातं। आणि या ठिकाणी पुन्हा ही सर्व पत्रकारांची कार्यकर्त्यांची पदाधिकारी सर्व म्हणजे या ठिकाणी कैलास शिंदे आहेत शिवसेनेच्या वतीने, मी कल्याणकरचे नितीन निकम आहेत, आणि हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आलेले आहेत। या ठिकाणी गुणवंत पाटील साहेब जे पाणी तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रात, या सर्व टीमचं पुन्हा एकदा मी कल्याणकरच्या वतीने स्वागत। ही खऱ्या अर्थानं अत्यंत चांगली गोष्ट आहे। तुम्ही आता जो व्हिडिओ पाहणार आहात त्या व्हिडिओमध्ये आदित्य ठाकरेंना वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या स्वागताच्या वेळी गाण्यातून आदिवासी महिलांनी साकडं घातलंय। त्या साकड्यात गाण्यामध्ये ते आदिवासी भाषेमध्ये बोलत आहेत की पाणी नाही आहे तर जगू कसं, पाणी नाही आहे तर राहू कसं, पाण्यासाठी तू आलाय तर पाणी मिळेल कसं। त्या ठिकाणी तिथे असणाऱ्या सरपंच आहेत, तिथे असणाऱ्या महिला आहेत, त्यांनी आपली व्यथा ज्या पद्धतीनं या त्या एक चांगलं टीमवर्क मध्ये आम्ही हा विषय सामाजिक विषय जो आहे हा हाताळत आहोत, आणि या आम्हाला चांगला प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय। मग खासदार असतील किंवा आमदार असतील किंवा इतर सामाजिक संस्था असतील, नितीन निकमांच्या संपर्कात तर माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर हे पैसे घ्या आणि आदिवासी बांधवांना ह्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भातल्या समस्येसाठी माझा हातभार लागू द्या म्हणून एक लोक आज उत्स्फूर्तपणे समोर येते, आणि त्याचाच इफेक्ट असेल की आज आदित्य ठाकरे साहेब आदरणीय पर्यावरण मंत्री महोदय या ठिकाणी आले, त्यांच्याबरोबर सर्व टीम आली, कलेक्टर आले, पासून सगळेच स्थानिक नेते मंडळी आले, आणि या समस्येला वाचा फुटली आहे। आणि बघूया आम्हाला जो प्रतिसाद लाभतोय सगळ्यांचा दिवसेंदिवस, त्याच्यातनं एक चांगलं काहीतरी निर्माण होईल अशी आशा बाळगूया, आणि सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे। धन्यवाद। तुम्ही पाहू शकता की हा म्हणजे गाळण बंधारा किंवा गॅव्हिन बंधारा याला असं म्हटलं जातं, अशा प्रकारचे बंधारे इथे बांधले जाणार आहेत। हा याच्यातनं या ठिकाणीच अशा पद्धतीचे 5 बंधारे या संस्थेच्या वतीनं बांधण्यात आलेले आहेत। आपल्या सोबत या ठिकाणी उमेश बोरगावकर आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहे। उमेशजी काय सांगाल या बंधाऱ्यांच्या बद्दल? या भीषण पाणी टंचाईच्या बाबतीत कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्या याकरिता मी कल्याणकर या सामाजिक संस्थेच्या वतीने नितीन निकम यांच्या नेतृत्वाखाली आणि गुणवंत पाटील जे जलतज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार ह्या गॅबिन बंधाऱ्यांच्या मार्फत ह्या विहिरीला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जी विहीर आहे तिला वर्षाचे 12 महिने पाणी कसं राहील त्याच्यासाठी ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून
एक असं नियोजनबद्ध शास्त्रबद्ध पद्धतीने आम्ही एक प्रयत्न करत आहोत आणि ह्या परिसरातील आदिवासी बांधवांना पुन्हा पाण्यासाठी वनवन फिरायची वेळ येऊ नये याच्यासाठी नियोजनबद्ध असा कार्यक्रम घेऊन मी कल्याणकर संस्था मैदानात उतरली आहे. कैलास शिंदे जे शिवसेनेचे आहेत, मी स्वतः राष्ट्रवादीचा आहे, नितीन निकम हे सर्वच पक्षीय म्हणता येईल आणि एक असं एक चांगलं टीमवर्क मध्ये आम्ही हा विषय सामाजिक विषय जो आहे हा हाताळत आहोत आणि या आम्हाला चांगला प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय. मग खासदार असतील किंवा आमदार असतील किंवा इतर सामाजिक संस्था असतील, नितीन निकमांच्या संपर्कात माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर हे पैसे घ्या आणि आदिवासी बांधवांना ह्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भातल्या समस्येसाठी माझा हातभार लावा लागू द्या म्हणून एक लोक आज उत्स्फूर्तपणे समोर येते आणि त्याचाच इफेक्ट असेल की आज आदित्य ठाकरे साहेब आदरणीय पण पावसाळ्यात कुठपर्यंत भरते जमीन लेवल येते एवढी लेवल जमीन लेवल भरते. पावसाळ्यात तुम्ही पोहायला उतरत असणार खाली? नाही पोहायला उतरू देत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे वा, स्वच्छ पाणी एकदम नाही चांगलं आहे. संध्याकाळचे 4 वाजले का वाया प्रत्येक घरी माझे 4 वाटून घ्या ना. कंपल्सरी नियम आहे आमची इथं, कंपल्सरी नियम आहे. 4-4 एवढा उरला, 4-4 अंडे प्रत्येकाला मिळणार. 4-4 बाकीचं उरलं ते परत सकाळचे मग 2-2 पण एवढी मोठी वीर आहे. आता हे जे पाणी झिरपत आहे बारीक बारीक, नाही ते भरलेलं आहे त्याच्यात, त्याचं पाणी नाही आहे. एक आहे, एक आहे, पाणी झिरपत आहे थोडं थोडं. ठीक आहे, हा बोर्ड गंजलेला आहे पण याच्यावरती बरी माहिती होती, परंतु आता वाचण्यालायक पण सध्या दिसत नाहीये. काय काय दिसत आहे? 1967 एवढं दिसतंय. 70-600